त्याची आवड लक्षात घ्या. उगत जबरदस्ती जर करताल तर ते डॉक्टर होण्याऐवजी पेशंट होईल आणि तुम्हाला ऍडमिट व्हायची वेळ येईल. की आता हे बिलाचं काय करू, कारण आपली अपेक्षा असते आपण शिकवसपर्यंत आपला टेम्पो असतो, लागेल तेवढा खर्च करू, लागेल तेवढा खर्च करू, आणि एकदा त्याचा रिझल्ट आला की दुसऱ्या दिवसापासून आपण बांबू घेऊन त्याच्या मागे असतो. कुठतरी जा चिटक नोकरी कर, अरे 40 लाख रुपये गेले आपले, तू कमवणार कधी? 35 वर्षापर्यंत हे शिकतंय, 40 वर्ष कुठतरी कामाला जाणार आणि 60 वर्ष रिटायर होताना याचे पैसे वसूल. कशाला असलं शिक्षण पाहिजे, त्यापेक्षा रोजगार आम्ही बरी. मी तर सरळ सांगतो, हे इंग्लिश शाळा तुम्ही 5-5-10 लाख रुपये देताना तेवढेच पैसे आमचे सॉइल मध्ये गुंतवा, एखाद्या बँकेमध्ये FD करा, ते 30 वर्षांनी त्या पैशाची पेन्शन त्या पोराला महिन्यात 30,000 रुपये मिळेल काम न करता. एवढे पैसे तिकडे फुकटात चालल्या. गणित बसा घरी, घरी करून गणित बघा. म्युच्युअल फंड मध्ये टाका पैसे, तुम्हाला कळेल की हे 10 लाख रुपये जर आम्ही पोराच्या नावावर टाकले ना, फायदा झालं तेव्हाच, जन्माला तेव्हा, ते 30 वर्षाचं होईल ना, तेव्हा त्याचे 9-10 पट पैसे होतात. मग झाले की नाही, 10 लाखाचे 9 पट किती झाले, 90 लाख, आणि 9% जरी व्याज मिळालं, महिना 90,000 रुपये बसून पगारा पोराला पेन्शन. जे राहिलं बाजूला नाही खोळी, इंटरनॅशनल स्कूल, ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, अमुक इंटरनॅशनल स्कूल, अरे शिकवणारे काय लायकी ते तर पहिले जाऊन बघा. मागडं फर्निचर आणि मागडे गेट आणि मोठ्या कमानी हे शिक्षण नसतंय. आतमध्ये त्या पोराला शिकवणारा कोण आहे त्याचा पगार विचारा, त्याचा इंटरव्ह्यू घ्या. माझं तर म्हणणं असं ते पोराला भरती करायच्या अगोदर ते शाळेचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला पाहिजे की तुमची लायकी का पहिले हे सिद्ध करा, मग पैसे मागा. पण आपण एवढे डेअरिंग माझं नसतंय ना, आपलं कसं आहे जगाचं होईल, आपलं कसं आहे सुरक्षित लाईफ, हा जग जे करेल ते, मग कोणीच काही करत नाही. बरेचसे लोक उपोषणाला बसतात बरं का, फी लय वाढवली, जाता कशाला छकपरा असल्या मागड्या शाळेत, तुम्हाला कोणी आग्रह केला स्टँडर्ड स्टँडर्ड. परवा परवा की आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे होता, आमची बायकोने ती पोरं गेली, ते एक बाई म्हणली ती कोणत्या शाळेत जातात तुमचं पोरग, माझी बायको म्हणली पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा, तिला कसं ती राहती भाड्याने, तिचं पोरगी इंग्लिश शाळेत, आणि ती काय माझ्या बायकडे बघून काय करते, यांची गरिबी दिसते, तिला माहितीये का सातबारा आमचा. अशा लोकांचे खुले समज बरं का, की इंग्लिश शाळा म्हणजे जागीरदाराची पोरं, मराठी शाळा म्हटलं की मध्यम वर्गीयाची पोरं, आणि महापालिका म्हटलं की एकदम कांदालच लोकांची शाळा. मी पोराला शाळेत ऍडमिशन घ्यायचं तो मास्तर टेन्शन मध्ये आली की माणूस तर महागड्या गाडीत आलाय आणि महापालिकेत काय झक मारतोय, ह्याचं काय घोडाडलं नक्की. ते टेन्शन मध्ये असतात, मी कधी गेलो ना ते फुल टेन्शन. छोटी बायकोडी झाली तुम्ही जाऊ नका त्या शाळेकडे, ते मास्तरांना टेन्शन येते, ते काय शिकवाय शिकवत नाही त्यांना कोण शिकवते. हे आमची विचाराची पद्धत. मी गेल्यामुळे ते पोरांना बेंच भेटायला लागले, आता कॅमेरे बसवणार आहे. म्हणजे मी या इथल्या जे सगळे आहेत ना सोकावलेले पुढारी, त्यांना सांगितले तुमच्या जाहीरनाम्यात घ्या, मराठी शाळांचं पुनर्जीवन करणार, आणि नाही केलं तर तुमचं पुनर्जीवन मी करणार. बघा येणार आहे सगळा प्रस्ताव येणार तो, नाहीतर मी बांबू घेऊनच मागे त्यांच्या. मराठी शाळा, शिवाजी महाराजांच्या राज्यात मराठी शाळा बंद पडतात. कुणी बंद पडले माहितीये का, दुसऱ्याचे कशाला नावं सांगू, तुमची कोणाची मराठी देत हातवर करा, इथून सुरुवात करतो. बघा एकच माता माऊली दिसली, 10 वर्षांनी महाराष्ट्रात कोचिंग क्लासेस निघणार आहेत, आमच्याकडे फक्कड मराठी बोलायला शिकवले जाते, फी फक्त 25,000 रुपये. बघा परिस्थिती का नाही, शक्य माझे शाने त्यांनी आताच मराठीचे क्लासेस लावा, मराठी बोलायला शिकवणे, मराठी भाषा शिकवणे याचे क्लासेस काढा, कारण आम्ही सरकारला भाग पाडणार आहे, मराठीत शिकलेल्या पोरांना सरकारी नोकऱ्या मिळणार. मी तर तुम्हाला जाहीर सांगतो, सरकार कोणाचं असेल मला माहित नाही, पण मी GR काढायला लावणार, जे मराठी शाळेत शिकल्यात त्यांना सरकारी नोकऱ्या मिळणार, आणि जे सरकारी नोकऱ्या घेणार त्यांची पोरं सरकारी शाळेत शिकणार. म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःची राजमुद्रा संस्कृत भाषेत काढली होती, त्यावेळी फारसीचा बोलबाला होता, सगळ्या कागदपत्रावरती फारसीचीच भाषा असायची, महाराजांनी ते झुगारलं आणि महाराजांची राजमुद्रा संस्कृत भाषेमध्ये. मग ज्याला उद्योजक व्हायचं ना, बघा तुम्ही युरोपला जा, अमेरिकेला, लंडनला जा, अगदी ब्रिटनच्या बाजूला फ्रान्स राष्ट्र आहे, इंग्लिश बोलत नाहीत, जर्मन राष्ट्र आहे, इंग्लिश बोलत नाहीत, ते पोर्तुगीज आहेत, इंग्लिश बोलत नाही. आमचीच खुळी दोन एकत्र भेटली ना, हॅलो हवाय यू दे म्हणायची वेळ. आम्हाला आमच्या भाषेचा अभिमान पाहिजे. शिवाजी महाराज करायचे असतील तर पहिली स्वतःची आई म्हणजे स्वतःची माता, स्वतःची मातृभूमी, स्वतःची भाषा आणि स्वतःचा कुळ याचा अभिमान बाळगायला शिका, पहिली गोष्ट ही. आम्ही किती पैसे कमवू नाही कमवू याच्यापेक्षा आम्ही ज्या मातीत जन्माला त्या मातीचा अभिमान पाहिजे. मला सांगा ना, एवढी पवित्र माती कुठे दुसरी, ते संतांची भूमी वगैरे असं काय मला म्हणायचं नाही बरं का,
कारण ज्या देशात जेवढे जास्त खराब लोक तेवढे जास्त संतांची गरज असते, म्हणजे जेवढे पेशंट जास्त तेवढे दवाखाने जास्त, असं सगळ्यात जास्त थोर समाजस्वरक भारतात झाले. याचा अर्थ हा डॅमेज आहे. लक्षात आलं का? इंग्रज आले की नाही इंग्रज, त्यावेळी त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी पत्र पाठवलं आपल्या राजाला, इंग्रजांच्या राजाला, म्हणले हुजूर एवढा खुळ्यांचा देश तर कुठलाच सापडणार नाही, तुम्ही या आपण 150-200 वर्ष सहज राज्य करू. तो राजा काय म्हणला माहितीये का, जर एवढीच खुळे तर मी कशाला येऊ, माझी एक कंपनी देतो पाठवून तीच राज्य करेल. आणि भारतावर राज्य कोणी केलं माहितीये का, ईस्ट इंडिया कंपनी. काय कॉन्फिडन्स असेल इंग्रजांचा? काय ठरवलं त्यांनी? इथे इंग्लंडमध्ये त्या बर्फामुळे सगळा बर्फच पडतो ना सारखा, बटाट्याशिवाय काय पिकत नाही, रताळी पण पिकत नाहीत. मग बटाटेच खाऊन आयुष्यभर मरायचं का संघर्षाला उभं राहायचं आणि जगभर बाहेर पडायचं? म्हणून इंग्रज बाहेर पडले आणि जगावर राज्य केलं. आणि आमची पोरं गाव सोडायला तयार नाही. म्हणून सांगतो त्यांचे पहिले नाड्या कापा, त्यांची आर्थिक रसद कापा. पोरांचं काय विचार असतंय, जोपर्यंत पप्पा कमवतात मम्मी कमवते ना आपण निवान. 10-12 वर्षीपासून स्वतंत्र लाईफ त्याला मिळालं पाहिजे की तुझं तू काम केलं पाहिजे, स्वतःच्या पायावर तू उभं राहायला पाहिजे, मग बघा तुम्हाला म्हातारपणी आशीर्वाद काय मिळतो. नाही तर तुम्ही जायचं तर खायला शिकवलं ना गोठाच आहे तुम्हाला, पोटा कळतो का? तिथं जनावर बांधली जातात, तिथं तुम्हाला बांधलं जाईल. पाळणा घरात काय पाठवायची गरज आहे पोरांना? पण पैसे पाहिजे तुम्हाला. नवरा बायको दोघंही कामाला काय घेणार? महागडा फ्लॅट घेणार 600-1200 स्क्वेअर फूट, गाडी मागडी घेणार. आणि ज्या पोरासाठी एवढं उद्योग केलं त्याचं काय? ते पाळणा घरात. मग तुम्ही कुठं? अनाथ आश्रमात म्हातारपणी घ्या, जिरवून घ्या. हेच चित्र होणार आहे, तेच चित्र आहे. शिवचरित्र हे समजून अशा पद्धतीने घ्या की पैसे प्रॉपर्टी याच्यापेक्षा महत्वाचे आपली संपत्ती नाही, संतती महत्वाची आहे. तुम्हाला तो हा माहितीये का, चायना पिक्चर मधला हिरो आहे जॅकी चॅन, माहितीये का? आणखी एक फेमस हिरो त्यातला माहितीये का तुम्हाला? नसेल माहिती, सोडून देऊ. त्या हिरोनी काय केलं, आता 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक जाहीर कार्यक्रम केला आणि मुलाच्या हस्ते 3,000 कोटीच्या चेकचं वाटप केलं. काय केलं? एकुलता एक मुलगा, मुलाच्या हस्ते 3,000 कोटीचं वाटप केलं. आणि पत्रकारांनी विचारलं की साहेब तुम्हाला असं वाटत नाही की एवढं कष्टाने तुम्ही कमवलेले पैसे एकुलता एक मुलगा त्याच्यासाठी प्रॉपर्टी ठेवायची तुम्ही ते वाटून साठताय? तर काय म्हणलं जॅकी चॅन माहितीये का, जर मी माझ्या मुलाला संस्कार दिले असेल, नॉलेज दिलं असेल, तर ह्या पैशांची गरज काय? तो स्वतःचे पैसे स्वतः कमवू शकतो. मग मुलाला विचारलं तुला काय वाईट वाटत नाही करे, तुझ्या समोर तुझा भाप कमवलेले पैसे तुझ्याच हस्ते वाटतोय, तुला काय वाटत नाही का? ते मुलाचं काय उत्तर आहे, तो दुःखी आहे का? तो काय म्हणतोय, मला पैशांपेक्षा माझ्या वडिलांनी शिकवलेली विद्या खूप महत्वाची आहे, त्यांनी दिलेले संस्कार खूप महत्वाचे आहेत. जर त्यांनी मला संस्कार दिले नसते तर त्यांचे हे 3,000 कोटी रुपये मी 30 दिवसात पण उडवू शकलो असतो. पण संस्कार दिले, ज्ञान दिले, मी माझे 3,000 कोटी परत कमवू शकतो. पोराने खुशीने ते चेकचं वाटप केलं. छगन भुजबळला हा किस्सा जर सांगितला असता त्याने ऐकला असता का? माझा विचार आहे पुढे महाराष्ट्रात कधी फिरता फिरता शरद पवारांची गाठ पडली त्यांनाही सांगेन. आणखी जे जे कोणी असतील असे आणि दोवाले सगळे बाबा आपलं सांगायचं काम आहे, ऐकलं त्यांनी तर ठीक, नाही तर काय दवा, एकुलती एक मुलगी आहे, तिचाही संसार चाललाय, ओके, मग कशाला अजून परिस्थिती कथा ठोके. आता काय तुम्ही प्राईम मिनिस्टर होणार आहे का, या वाट शक्य आहे का, कशाला उद्योग करताय? आपलं विहारच घ्या, टेन्शन घेऊ नका, निवांत राहा. काहीतरी महाराष्ट्राला आता नवीन काहीतरी मिळू द्या ना, उगाच नवीन नेतृत्वाला संधी मिळू द्या छानपैकी. आमच्यासारखे लोक आहेत, लोकांना घडवायला तयार, मावळे घडू देत. शिवचरित्र आम्ही काय शिकायला पाहिजे, पैसा महत्वाचा का संपत्ती महत्वाची, माणसं महत्वाची का प्रॉपर्टी महत्वाची? शिवाजी महाराजांची माणसं काय म्हणतात, लाख मेले चालतील, लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. आमची पोशन काय, लाख मेले चालतील, पण लाख मरायला मेले पाहिजे, म्हणजे मिळाले पाहिजेत. बघा ना हे जे इंडस्ट्री काढतात लोक, फॅक्टरी वगैरे काढतात, युनियन कार्बाईडचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल ना, गॅस हे झाला आणि ते 1,000 लोक मेले, पुढ्यांनी सेटिंग केलं, विषय तो संपला. शिवाजी महाराज लक्षात घ्या, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इंडस्ट्रियलायझेशन नव्हतं, पण शिवाजी महाराजांनी MIDCs उभे केल्या. महाराजांनी 110 किल्ले स्वतः बांधले आणि जवळपास 360 किल्ले जिंकले. टोटल 422 किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. म्हणजे त्या काळात शिवाजी महाराजांचा एक किल्ला म्हणजे एक पूर्ण MIDC आहे. लोकांना 50 किलोमीटरच्या डायमीटरमध्ये तिथल्या लोकांना उदरनिर्वाह, नोकरीचं साधन, नोकरीची शाश्वती देणारा किल्ला म्हणजे एक MIDC महाराजांनी उभी केली. प्रत्येक 50 किलोमीटरच्या, तुम्ही महाराष्ट्रातला कुठलाही तालुका घ्या,
बघा तिथे एकतरी किल्ला तुम्हाला सापडतो की नाही. आणि महाराष्ट्रातले आजही सगळे हायवे, नॅशनल हायवेज आणि बाकी सगळे हायवेज किल्ल्याच्या पायथ्याने जातात. हे किल्ल्याचे खालचे राजमार्ग आहेत. आणि महाराजांनाही माहीत होतं, पुढे काही लोक शिकतील, मग वेगळे शोध लावतील, मग त्याच्यामुळे प्रदूषण होईल, हे होईल, ते होईल, मग त्यावेळी माझा महाराष्ट्र भिकारी होईल, प्रदूषणामुळे होईल, बेरोजगारीमुळे होईल, शिक्षणाचं वैचारिक प्रदूषण, अशा बऱ्याच गोष्टी होतील, माझा महाराष्ट्र कंगाल होईल. आणि पुढाऱ्यांनी करून दाखवलं बरं का, महाराजांनी वयाच्या 12 वर्षी उद्योग सुरू केला, 36,000 रुपयातून सुरू केला. वयाच्या 50व्या वर्षी महाराजांचं उत्पन्न 3,48,000 कोटीपर्यंत गेलं. सुरुवातीला महाराजांकडे फक्त 600 कर्मचारी, 50व्या वर्षापर्यंत 3,00,000 कर्मचारी. ज्या महाराजांनी 3,48,000 कोटीचं उत्पन्न घेतलं, त्या महाराष्ट्रावरती आज 3,80,000 कोटीचं कर्ज आहे. बघा, शिवचरित्र न कळल्याचा परिणाम. भारतातलं एक नंबरचं कर्जबाजारी राज्य बरं का महाराष्ट्र. हा महाराष्ट्र कर्जमुक्त करण्यासाठी मला काहीतरी करून ठेवावं लागेल. 400-500 वर्षानंतर काही बांडगुळे जन्माला येतील आणि जे आपल्या व्यक्तिगत हितासाठी देशाचं वाटोळं करतील, असं विजन महाराजांच्या डोक्यात होतच. म्हणून महाराजांनी एवढे किल्ले बांधले. महाराष्ट्रात नाही बरं का, फक्त गुजरातच्या वापी वलसाड पासून जे सुरुवात होते ते खाली पार तामिळनाडू पर्यंत, जिंजी पर्यंत, मराठ्यांचे 6 राज्यांमध्ये किल्ले आहेत. हे 6 राज्यांमध्ये किल्ले का माहितीये का, महाराजांना जकातीचं उत्पन्न मिळालं पाहिजे. म्हणजे तामिळनाडूचा माल, साऊथचा माल नॉर्थला जायचा असेल तरी मराठ्यांना जकात द्यावी लागेल. म्हणजे तुम्ही बघा ना, गुजरातची बॉर्डर ते तामिळनाडूची बॉर्डर, मधूनच ते राहतो ना रस्ता पूर्ण. तुम्ही आंध्र प्रदेश मधून या, तामिळनाडूतून या, कर्नाटकातून या, केरळातून या, गोव्यातून या, कुठूनही या, मराठ्यांना टॅक्स द्यावा लागेल. आणि तुम्ही दिल्लीतला माल जर इकडे आणला साऊथला, हैदराबादला आणा, आंध्र प्रदेशला, तामिळनाडूला, केरळला, गोव्याला, महाराष्ट्रात, तरी आम्हाला टॅक्स आहे की नाही. तेव्हापासून आपल्याकडे रस्त्यावरती टोल असतो, इनवर्ड आउटवर्ड, जातानी पण टॅक्स, येतानी पण टॅक्स, डबल टॅक्स शिवाजी महाराजांना मिळतो. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक रायगडला केला. तिथं गेल्याबरोबर महाराजांचं उत्पन्न 90,000 कोटी रुपये परिणामी वाढलं. म्हणून मराठ्यांना, मराठी लोकांना तुम्हाला हा मेसेज आहे, जर तुमचं करिअर होणार असेल तर गाव सोडायला तयार राहा, तुमच्या करिअरला गती मिळणार असेल तालुका सोडायला तयार राहा, तुमचं करिअर होणार असेल देश सुद्धा तोडायला तयार राहा. सोडा देश, जर देश सोडला तुम्ही अमेरिकेला जा, लंडनला जा, इथे किती पगार, 1,00,000 रुपये अमेरिकेचा $1,00,000 पगार मिळाला तर महाराष्ट्रातला किती होतो, भारतातला गुणिले 70 रुपये, 70,00,000 रुपये महिना मिळाल्यावर काय होईल, तुम्ही परत येणार नाही, बाकी काय, ग्रीन कार्ड घेऊन तिकडेच बसतात. पण शिवचरित्र कळलं तर तो माणूस तिकडे पैसे कमवेल आणि परत इकडे येईल आणि माझ्या समाज बांधवासाठी मला काहीतरी करायचंय या भूमिकेने तो वागू शकतो. असे बरेच लोक आहेत की ज्यांनी सोडून आले. अगदी सुभाषचंद्र बोस आणि असे कितीक उदाहरणं मी सांगेल की ज्यांनी युरोपमध्ये शिक्षण घेतलं पण ते परत भारतामध्ये येऊन त्यांनी ते कामं केलेली आहेत. मग आम्ही जर शिवाजी महाराज जर राजगड सोडून रायगडला जातील तर आम्ही सुद्धा उत्पन्न, आता मला सांगा, पिंपरी चिंचवडमध्ये आलेले सगळे लोक इथले भूमिपुत्र आहेत का, आपण आपापली गावं का सोडली, रोजगारासाठी सोडली, उत्पन्नासाठी सोडली. आणि हे शिवचरित्र सांगते, जर तुमचं करिअर होणार असेल तर जागा बदला, आणि ज्याला मोठं व्हायचे ना त्यांनी पहिलं गाव बदलायचं असते. श्रीकृष्णाचं चरित्र हे सांगते बरं का, जर तुम्हाला जास्त मोठं व्हायचं असेल तर जन्म झाल्याबरोबर जन्मगाव बदला. जन्मतारीख नाही म्हणत, काही लोकांनी जन्मतारखा बदलल्या, गाव बदला. श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला, मथुरेत, आणि लगेच कुठे राहतो, राहत गोकुळात. आमचा जन्म चिंचोडमध्येच, आमचं बालपण चिंचोडमध्येच, आमचं तारुण्य चिंचोडमध्येच, आमचं म्हातारपण चिंचोडमध्येच, आणि मरणार कुठे आम्ही, मग आमचं करिअर काय होईल का, नाही. म्हणून शिवाजी महाराजचा जन्म कुठे, शिवनेरी किल्ल्यावर. 2 वर्षेच फक्त शिवाजी महाराज तिथे, वय वर्ष 3 कुठे, आजोळी मामाच्या घरी, वय वर्ष 3 ते वय वर्ष 5 तिकडेच. म्हणजे 3 वर्षाच्या मुलाचा प्रवास किती, 300 किलोमीटर. 5व्या वर्षी महाराज परत सिंदखेड राज्यातून पुण्यात आले, परत 300 किलोमीटर प्रवास. बघा, म्हणजे 5 वर्षाच्या मुलाचा 600 किलोमीटरचा प्रवास आहे पालखीतून, कारण लहान मुलगा घड्या बसू शकत नाही, पालखीत बसून प्रवास आहे. तेव्हापासून स्लीपर कोचच्या गाड्या आल्यात, महाराज निवांत झोपून इकडून तिकडे पालखीत बसून जायचे. हा, वयाच्या 7व्या वर्षी शिवाजी महाराज बँगलोरला, आणि वयाच्या 12 वर्षी परत शिवाजी महाराज पुण्यात. किती जागा बदलल्या, शिवनेरी, सिंदखेड राजा, पुणे, बँगलोर, परत पुणे. 12 वर्षाच्या मुलाने 2400 किलोमीटरचा प्रवास केलाय. तुम्हाला तुमची पोरं मोठी करायची असतील, तुम्ही सुद्धा त्यांना प्रवास करायला शिकवा
आणि तुम्ही सुद्धा त्यांना फिरवा. तुम्ही जेवढं त्यांना फिरवताल तेवढं ते जग बघतील आणि मग जग फिरवतील. तुम्ही त्यांना गावातच फिरवलं, खालची आळी वरची आळी, मग काय तेव्हा विषय संपला. म्हणून पोरांना फिरवा आणि शक्यतो एकदा तरी पोरांना विमानात बसवा, विमानातून त्यांना बघू द्या जग किती मोठं असतंय. राजमुद्रे जे लिहिले ना विश्ववंदिता, ते जग केवढं मोठं जरा बघू द्या. नाही तर ह्याला फक्त मावशी मामा आत्या काकू याच्या पुढचा संसार नको. जरा बघा जग किती मोठं आहे, विमानात बसल्यावर कळतं बरं. कर्ज काढून बसवा एवढी तरी मी सांगेल, ऐकत नसेल तर कर्ज काढा पण शिकवा. पोरांना बसवा विमानात, ते एक फिलिंग आहे ना त्याला, एक अनुभव विमानात बसण्याचा, त्याचा आयुष्याला पंख असे फडफडतील की त्याला वाटेल की आपण काय विमानाने गेलं पाहिजे. मग ते आपोआप अभ्यास करते हो, नुसतं मार झोड करणार अभ्यास कर अभ्यास कर. त्याची त्याला सांगायचं तू अभ्यास कर, तुला विमानात बसवतो, पहिलं विमानात बसवा बघा ते अभ्यास करतं की नाही. साधे साध्या गोष्टी असतात. पण आम्ही काय करतो, 2.5 लाखाचा टीव्ही नको ती वस्तू पहिली आम्ही आणतो घरात आणि कुठं दिवाणखाण्यात लावतो, लोकांना बघायला मिळाली पाहिजे. आता आम्ही जेव्हा जातो ना काही लोक आम्हाला चहाला बोलवतात, पहिला टीव्ही 2.5 लाखाचा. काही लोक तर आम्हाला टॉयलेट सुद्धा दाखवतात बरं का. बघा सर आता जागिरीचे काय पॅरामीटर का, आणि हे एवढ्याचं आहे ते तेवढ्याचं आहे. मी त्याला पहिले विचारतो तुझ्या घरात पुस्तकाचं कपाट आहे का, ते म्हणतो नाही. म्हणलं मी तुझ्या घरात थांबत नाही, मी एका गुन्हेगाराच्या घरात आल्यासारखं मला वाटतंय, सॉरी आय एम गोईंग. नंतर तर शिवाजीराव मी नियमच काढला, चहा प्यायला 5,000 रुपयाची पुस्तक येणार असेल तर चहा प्यायला घरी येतो, 15,000ची येणार असतील तर नाश्त्याला येतो, आणि जेवणाला बोलवलं तर 25,000 रुपयाची पुस्तकं घेऊन समाजात वाटायला लागतील. मान्य असेल तर फोन चालू ठेवा, अदरवाईज संपला विषय. मग तेव्हापासून मला खूप चांगला वेळ मिळाला, म्हणून मी 8 वर्षात 32 पुस्तकं लिहू शकलो. आणि जर नुसतीचं चहा पीत कोंबलं फिरला असतो ना, नुसतं चहाच पिला असता दुसरा काय घंटा. म्हणजे ज्यांनी मला रिजेक्ट केलं ना ते 16 फॅमिलीने, आज ते बिचारे लाजत असतील माझे कार्यक्रमाचे होर्डिंग बघून बघून, पेपरला बातम्या बघून बघून. एका मुलीचा मामा तर मला येऊन भेटला पूर्ण केले, म्हणले सर आम्ही ओळखू शकलो नाही तुम्हाला. हा म्हणलं सर त्याचं नाव कदम सर बरं का, नावासकट सांगतो. म्हणले कदम सर आपल्या माणसांना डोळेच नाही, त्याचं काय करू मी, काय करू मी त्याचं. बरं माझी आठ काहीच नव्हती, तरी माझ्यासमोर 8 इंचा डोंगर होता. बरं मी काय काळा सावळा होतो का तरी, आणि डिग्री होती वाईकडं. लोक काय म्हणे डिग्रीला कोणी विचारते पैसे किती कमवते तेवढं सांग. एका मुलीने तर मला विचारलं बरं का, डीएड बीएड होती ती पोरगी, ती काय म्हणली उत्पन्नाचं ठोस उत्पन्नाचं साधन काय तुमचं. म्हणलं काहीच नाही ठोस उत्पन्न, सोडून देऊ शकते. नंतर तिचं लग्न झालं एका मास्तर बरोबर, 800 रुपये पर ॲनम पर मंथ. जय महाराज. कुठे आमची वैचारिक पातळी. म्हणून मुलाचे आईबाप किती श्रीमंत आहेत हे बघू नका, मुलाचं कॅलिबर मुलीचं कॅलिबर एवढ्याच दोन गोष्टी मॅचअप करा, नाहीतर एवढी मोठी प्रॉपर्टी एका रात्रीत फुकता येते हो. म्हणून मुलांना संस्कार पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचं हे वैशिष्ट्य बरं का, महाराजांनी आयुष्यात गमावलं काहीच नाही, जे काही ते सगळं प्लस प्लस आहे. स्वराज्य सुरुवात केलं किती किल्ले होते, 0 ते 422. माणसं किती होती, फक्त 600 ते 3 लाख. उत्पन्न किती, पॉकेट मनी 36,000, 36,000 3,48,000. आणि एक किल्ल्याचा गुंठा जरी 10 लाख रुपयाला पकडला तरी छोट्यात छोटा किल्ला हा 2.5 एकर, छोट्यात छोटा किल्ला 2.5 एकर. आणि महाराजांचे सगळे किल्ले हे हिल स्टेशन येतात डोंगरात येत, मग तिथला भाव तर 22-25 लाख रुपये गुंठा, 25 लाख मिनिमम पकडतो. 25 लाख रुपये गुंठा गुणिले 2.5 एकराचा छोटा किल्ला असेल तर किती झाले, गणित कोण सांगेल मला पटकन, मला एवढं कळत नाही करतं म्हणून सांगतो. 2.5 एकर म्हणजे 100 गुंठे झाले, 100 गुंठे म्हणजे गुणिले 25 लाख, 2.5 कोटी रुपये. 2.5 कोटी रुपयाचा छटाकभर किल्ला, रायगड किल्ला 1200 एकरचा आहे, मल्टिप्लाय करा 1200 एकर. पन्हाळा किल्ला 16 किलोमीटर, 1 किलोमीटर मध्ये किती हेक्टर किती एकर ते मोजा आणि मग मला सांगा. जिंजीचा किल्ला तुमचा पिंपरी चिंचवड शहर बसेल एवढा मोठा आहे, जाऊ कधी बघायला. जिंजी मराठ्यांची चौथी राजधानी, पहिली पुरंदर मग राजगड मग रायगड मग जिंजी आणि मग सातारा अजिंक्य तारा. माहित पाहिजे मग आयुष्यामध्ये काशी बनारशी नाही गेली ना तरी चालेल, पण किमान हे 4-5 किल्ले तर बघा जिथं मराठ्यांच्या राजधान्या झालेल्या आहेत. म्हणजे राजा कसं व्हायचं हे कळेल, राजगड बघितलं का कधी, जा बघायला. वयाच्या 17 वर्षी शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे, स्वतः त्याचं आर्किटेक्चर केलंय, स्वतः डिझायनिंग केलंय, आणि जगातला अजिंक्य किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलाय. आणि आमचे पोरं 30व्या वर्षी पण नुसते चित्रच काढत असतात, अशी बिल्डिंग बांधू तशी बिल्डिंग बांधू.
कागदावरचं शिक्षण म्हणजे एखाद्याला पोहायला शिकवायचं ते टेबलवर झोपून शिकवतात का? असा पाय मार, असा हात मार. प्रॅक्टिकल शिक्षण पाहिजे ना राहू आपल्याला, तसलं काय नुसतंच कागदोपत्री. पोरं शाळेत आईबाप होमवर्क करती, आईबाप घरी कामाला हेल्पर, याला लिहून द्या, चित्र काढून द्या. ते प्रोजेक्ट नावाचा एक प्रकार बोकाळला इंग्लिश शाळांमध्ये, प्रोजेक्ट करणे, काहीतरी देतात कागद विकत, डबडी डुबडी गोळा करायची, त्याला रंगरोटी हे ते कर, आईला कामच चार पाच दिवस ते प्रोजेक्ट करतो. पोर पहिली दुसरीला आई बाप प्रोजेक्ट वरती, हा नंतर हे प्रोजेक्टर वरती. काही नाही आणि कौतुक. या इंग्लिश शाळेचा धंदा आहे बरं का. पोरं भरती करायची, पहिलीला पेपर असा काढायचा की 95% मार्क मिळाले पाहिजेत. बाई अख्ख्या गल्लीत पेडेच वाटत सुटती, 95% मिळाले पोराला. आणि त्यांनी सोय केली, दुसरीला तुम्ही ऍडमिशन घेतलं पाहिजे, 40,000 रुपये परत मिळाले पाहिजेत. मग जसं जसं वय वाढतं की नाही, ते पोराचं 95, 80, 75, 60, 8वीला नापास, मग डायरेक्ट 10वीचा 17 नंबरचा फॉर्म. महाराष्ट्रात 17 नंबरचे फॉर्म भरले जातात, त्यातली 90% पोरं ही इंग्लिश शाळेचे असतात, हे तुम्हाला माहिती आहे का. आणि त्या शाळा बोर्ड करायला होतात माहिती आहे का, 100% निकाल. अहो 9वीला जी पोरं येतात ना, त्यातली 90 हे गाळून टाकतात नापास झाली म्हणून. मग राहिली 10, ती 10 बसवायची आणि परत मोठ्या दिमागात होर्डिंग, काय 100% निकाल. अरे आमचं खुळच असतंय, होर्डिंग बघतंय 100% निकाल, ह्याचा 100% निकालच लागणार आहे, समजून घ्या. शिवचरित्र हे आमच्या जगण्याचा साधन आहे, शिवचरित्र हे आमच्या विकासाचा मार्ग आहे, आणि शिवजयंती किंवा शिवचरित्र हे अखिल विश्वाच्या उद्धाराचा मार्ग आहे. मला फक्त किल्ल्यांचा विषय सांगायचा आहे आणि मला घड्याळ सांगते मी थांबून पुढे 9 जरी निघलो तरी मी तिथे पोहोचू शकतो बऱ्यापैकी. तर हे एवढे जे 422 किल्ले आहेत ना, याच्यावर नुसतं पर्यटन जरी महाराष्ट्र सरकारने वाढवलं तरी महाराष्ट्र सरकार कर्जमुक्त होऊ शकतं आणि भारत जगातला 1 नंबरचा श्रीमंत राष्ट्र होऊ शकतो, एवढी श्रीमंती शिवाजी महाराजांनी आम्हाला देऊन गेले. पण आम्हाला ते कळलं नाही, आमचे बाजीराव तिथं जायचे किल्ल्यावर, तिथं मस्त चित्र काढायचं आणि अमुक अमुक लव्स, अमुक अमुक तुमच्या बापाची प्रॉपर्टी वर, हे किल्ले ह्याच्यासाठी आहेत का. आणि नावं लिहायची तर स्वतःचे छताडावली, कोरून लिही, गोंदून लिही, काय आमच्या बापाचं. ते आता गेल्या महिन्यात काहीतरी करीना कपूरला पोरग झालं, लोकांचे मला फोन, सर तुमचं काय मत, म्हणून माझं काय सांगा. करीना कपूर माझा काय संबंध लागतो, पण लोकांनी मला फोन करून तंग केलं ती बातमी टीव्हीला बघून. कमाली लोकांची राव, कोणाला फोन करावा, कशा संदर्भात करावा, कुठले वडाची साल पिंपळाला लावताय, त्यांची तक्रार बरोबर होती बरं का, त्यांची तक्रार ही ग्रहित होती. त्याचं काय झालं, त्यांना पोरगाला त्यांनी नाव ठेवलं तैमूरलं. आता तैमूर हा भारतावर आक्रमण करणारा आक्रमक माणूस, त्याचं नाव का ठेवलं, इतिहासकार म्हणून मला विचारत होते. तुम्हाला काय वाटलं म्हणजे हे तर हद्द झाली राव. नाही इतिहासातला प्रश्न निर्माण झाला, त्यांनी जर तसलं नाव ठेवलं नसतं तर मला कशाला फोन लोकांनी केले असते, असा तो प्रश्न होता. तुम्हाला काय वाटलं सर काय. शिवचरित्र सांगायचं म्हणजे लय जपायला लागतं, आणि हल्ली कुठं कोण कॅमेरा घेऊन वाचेल सांगता येत नाही, शूट करतात लोक. एकदा असं शूट केलेलं परवडलं, पण हे शूट परवडत नाही, जिवंत माणूस मरतोय. हे जे 422 किल्ले आहेत ना, आणि लक्षात घ्या, एक फॅक्टरी उघडायला जर 10 लाख रुपये लागत असतील ना, तर किल्ला संवर्धन करायला 1 लाख रुपये पण लागणार नाही. आणि जेवढ्या पैशात तुमची फॅक्टरी उघडते तेवढ्याच पैशात 4 पट लोकांना तुम्ही रोजगार, स्वयंरोजगार देऊ शकता, एवढे किल्ल्यांमध्ये ताकद आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला भविष्यात कर्जमुक्तीचा मार्ग म्हणून शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले बांधले. त्यावेळी पण स्वराज्य उभं राहिलं किल्ल्यांमुळेच, आणि आजही महाराष्ट्र कर्जातून मुक्त होईल तो किल्ल्यांमुळेच. आणि म्हणून जेवढे लोक शिवजयंतीला आहेत आणि जेवढ्या मी कॅमेऱ्यासमोरच बोलतोय, त्या सगळ्यांनी आयुष्यात वर्षात एकदा तरी एक तरी किल्ला बघायला जा, आपोआप महाराष्ट्र दुष्काळमुक्त होतं बघा, आपोआप महाराष्ट्र बेकारी मुक्त होतोय. जाता की नाही तुम्ही पंढरपूरला, काही लोक ते अमुक बुवा, अमुक बापा, अमुक आम्मा, आम्मा, तम्मा, असे बरेच प्रकरण आहेत, ह्यांच्याकडे दर्शनाला ह्याला जाता की नाही. अमुक मंदिर तर मग काही पट्टी आहेत बघा, ते शिर्डीला जातात, शिर्डी पायी पालखी सोहळा, काम धंदा नसणारे 15 दिवस तिकडं, आणि ह्यांचे साहेब गाडीतून डायरेक्ट तिकडं. पोरांना सवय लावलं बरं काय, फुकटाच्या फुकट जेवाय देतो, फुकट राहायला देतो. मग असे हे बेरोजगारच असतात चालले आपले. मग ते पिक्चरमध्ये पण आणले त्यांनी, आपण तर दोनच गोष्टी मानतो, एक आई
आई बाबा आणि साई बाबा यांच्या आयुष्याचा टाइमपास थ्री व्हायची वेळ आली. कोण तो टाइमपास वन मधला काय झालं नाव पेपर टाकणारा तो दगडू दगडू शांताराम परब. कस लोकांच्या लक्षात हे हा. त्याच्यानंतर दुसरा एक पिक्चर आला एक चांगलं शिकलेलं पोरग 73% मार्क दहावीला 11वीला गेलं भडकलं भरकटलं डायरेक्ट नंतर वडापावच्या गादीवर आणि चांगली पाटलाची पुरगी हो गाड्या बिड्या घरी तुफान ताफा 400-500 एकर जमीन पुरगी कुठं तर हैदराबादच्या झोपडपट्टीत. आणि नाही रे परश्या असं किड्या मुंग्याचं जगणं नाही बरं वाटत कशाला झट मारली बाप तुझं लग्न करून दिलं असतं ना तुझं चांगल्या ठिकाणी दिलं असतं ना. म्हणून सांगतो ज्या पालकांना वाटतं आपल्या मुलांनी मुलीनं पत्रिका छापावी त्यांनी मोबाईल पहिले त्यांची हिसकावून घ्या. जर पोरांना पुन्हा मोबाईल दिले असतील तर डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज येईल पप्पा टुडे आय एम गेटिंग मॅरिड आय एम व्हेरी हॅपी टू अनाऊन्स दॅट आय एम गेटिंग मॅरिड अँड इफ यू आर हॅव्हिंग टाईम अँड वी आर विलिंग टू गिव्ह अस ब्लेसिंग्स यू आर वेलकम टू द पिंपरी चिंचवड मोरवाडी कोर्ट ॲट 3 PM अदरवाईज इफ यू फेल टू कम आय विल अंडरस्टँड दॅट यू आर ब्लेसिंग मी बाय व्हॉट्सअप ओनली थँक्यू. इट इज पॉसिबल आहे की नाही. म्हणून फोन द्या पण त्याच्याबरोबर त्याचे रुल्स अँड रेग्युलेशन द्या आणि फोनला पासवर्ड नसावा. बऱ्याचदा काय होतं माहितीये का बरेच घटस्फोट फोनमुळे झाले ते तुम्हाला माहितीये का. आणि हे फोनवरच कायम असते दुसरं काम नसते. रात्री 3 वाजता 4 वाजता सकाळी 5 वाजता ह्याचं कायम ऑनलाईनच असते. ज्याला काही काम धंदा नसते तेच फक्त ऑनलाईन असते हे समजून. पहिली जी टुकार पारावर बसायची ना रात्र दिवस तीच टुकार इकडे फक्त टेक्नॉलॉजी आधारे टुकारच येते. रात्री तिथलं काय करते फोनवरती 3 वाजताची लाईक किंवा 3 वाजता पोस्ट अपडेट. आता आम्हाला तर 30-30, 32-32 हजार मेसेज दिवस आला. आम्ही काय ह्यांच्या खुळ्यांची वास्तव आहे तेव्हा पण त्यांचं समाधान मेसेज पाठवला सरांना. आमच्याकडे स्पेशल माणूस आहे फक्त मेसेज डिलीट करायला त्यांना काय म्हणतात. आम्ही फक्त पर्सनलच मेसेज बघणार ना की ज्याचा नंबर सेव्ह आहे आणि त्याच्याकडून काय येते किंवा ते 1-2 मेसेजमध्ये आम्हाला कळतं ना की ह्याची लायकी काय आहे. आणि त्यांनी जर हे सडाका सुरू केला गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग मग आपण डिलीट त्याला ब्लॉकच करून टाकायचा. कारण हे टाइमपासला बसलंय कधी बसतंय किती वेळ बसतंय काम धंदाच काही नसतोय आशेंचं नाद करून आपल्याला काही मिळणार नाही त्याच्या अभ्यास सुमारीस असतील ते इट्स फाईन. म्हणून शिवाजी महाराजांच्या त्या किल्ल्यातून आम्हाला महाराष्ट्राच्या कर्जमुक्तीचा मुलांना शिकवण्याचा एक चांगला मार्ग मिळू शकतो. किल्ल्यावर जात राहा किल्ल्याचं पावित्र्य राखा छानपैकी मुलांना ते किल्ले दाखवले की ते वैभव दिसेल वैभव दिसलं की त्यांना ते स्वप्न पडेल स्वप्न पडलं की करिअरचा मार्ग सापडेल. आणि लक्षात घ्या करिअर इज व्हेरी सिम्पल थिंग. तुम्ही शिवचरित्र त्यांना दाखवा त्यांना करिअर काय करायचं हे सांगायची गरज नाही. मी जोपर्यंत 10वीला जायचो ना माझ्या प्रत्येक रिझल्टवरती लाल शेर आहे मी राखून ठेवलं बरं का कारण ते इंटरनॅशनल डॉक्युमेंट होणार आहेत काही दिवसात कळते का. माझ्या प्रत्येक रिझल्टवरती शेर आहे पुढच्या वर्गात ढकलला. इंग्लिश मध्ये पास तर गणितात फेल गणितात पास इंग्लिश मध्ये फेल असा माणूस तुमच्या समोर उभा आहे. कळतंय तुम्हाला. मला PhD नाही दिली ह्याच्यावरती मी PhD करायला गेलो तो म्हणे पुस्तक लिहिलं ते देव नाही झालं पण आज ह्याच पुस्तकावर 100 लोकांना PhD मिळत आली असला माणूस आहे मी. मला कुठे मिळाल का काय हरकत नाही. आणि मला आता PhD ची गरज नाही आता मला डिलीट मिळणार आहे. डिलीट कळले तुम्हाला. कम्प्युटर मध्ये डिलीट नाही डॉक्टरेट इन लिटरेचर म्हणजे साहित्याचा बाप अशी पदवी मला मिळणार आहे. फोकाट सेटिंग नाही आता या देशात पुरस्कार विकत मिळतात असं एक हिरो म्हणला होता. जरी तो ऋषी असला तरी तो खरं बोलला. कपूर 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 का कापूर मला माहित नाही पण तो बोलला की या इस देश में एक जमाने में मैंने भी पैसे देके ए पद्मश्री पद्मविभूषण असं काहीतरी आहे ते त्यांनी केलं वाटतं. मला ते पटतंय बरं का कारण गेल्या वर्षी शरद पवारांनी मोदींना बारामतीला बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी पद्मविभूषण जाहीर चांगली गोष्ट. हिरो हिरोईन ह्यांना पुरस्कार मिळतात बरं का. अण्णा हजारेंना उशिरा मिळाला बाबा आमटेंना उशिरा मिळाला ह्यांना पहिलं मग करीना कपूरने काय केलं असेल बघा बरं. किंवा बऱ्याचशा हिरोईन आहेत त्यांना ते पद्मश्री पद्मविभूषण वगैरे म्हणजे संशयास्पद परिस्थिती या देशामध्ये आवडत आम्ही. आपल्याला शिवजयंतीतून हा संदेश घ्यायचा आहे की आपली मुलं शिकली पाहिजेत आपली मुलं संस्कारित झाली पाहिजेत त्यांनी आईवडिलांचा रिस्पेक्ट केला पाहिजे या मातीचा या मातेचा या संस्कृतीचा या सगळ्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आम्ही देवधर्म नाकारणार नाही
पण देवधर्माचा अवडंबर वाजवायची गरज नाही. शिवाजी महाराजांनी देवधर्म नाकारला का? नाही. ते तुळजाभवानीची पूजा करत होते की नाही? पण तुळजाभवानीचा अर्थ आम्हाला माहितीये का? तुळजा म्हणजे तुला करणे, म्हणजे जी देवी गरीब आणि श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित, ग्रामीण शहरी असा भेदभाव न करता सगळ्यांना एका नजरेने बघते, अशाच तुळजा भवानीचा मी भक्त आहे असं शिवाजी महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून तुळजा भवानीचे भक्त ते झाले. आपण डायरेक्ट बघतो देवी, डायरेक्ट मुखवटा, आणि डायरेक्ट नवरात्रीत 9 दिवस धिंगाणा. शिवाजी महाराज म्हणजे तुळजाभवानीचं मंदिर कुठे आहे? उस्मानाबादला आहे. उस्मानाबाद आणि विजापूर जवळजवळ की नाही? आणि मी जर जायचं म्हणलं पुण्याहून राजगडवरनं जायचं उस्मानाबाद तुळजापूरला, मध्ये शत्रू कुठे पकडून आपल्या चेस्तील मारतील, किंवा इथून राजगडवरनं जायला जवळपास 2 दिवस जायला आणि 2 दिवस यायला नॉनस्टॉप कार्यक्रम होऊ शकत नाही त्यावेळी. मग एवढा वेळ जाण्यापेक्षा मी तेच मंदिर इकडं आणेन. बघा, महाराज मंदिरात न जाता मंदिरच इकडं आणलंय. तुळजापूरच्या तुळजाभवानीचं मंदिर प्रतापगडावर त्याची प्रतिस्थापना केलेली आहे, आणि शिवाजी महाराज तिथे तिचं दर्शन घ्यायला नवरात्रीत जायचे. 308 किलोमीटरचा डिस्टन्स कमी केला आणि फक्त 100 किलोमीटर ते आणला, आणि आज आमची माणसं फोर व्हीलर गाड्या आल्या म्हणून 1000 किलोमीटरवरती जातात. अमुकच्या दर्शनला गेलतो, अंतमुखचा उपवास होता, अंतमुखचं व्रत होतं. अरे तुझ्या घरात तुझी लक्ष्मी आहे, तुझ्या घरात तुझा साधू आहे, त्याच्या पाया पड. लय झालं, ते आपले आई बाबा आहेत की नाही? त्यांच्या पाया पडा हे सगळ्यात मोठे. आणि मग शिवाजी, तुम्हाला काय वाटतं मंदिर बांधल्यानंतर शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला का? प्रतापगड, प्रतापगड पहिला बांधलाय, अफजल खान नंतर मारलाय. अफजल प्रतापगड बांधला 1656 ला, 1656 ते 1658. अफजल खान मारला 1659, आणि तुळजाभवानीचं मंदिर बांधलंय 1672. कळलं का बहादरांना? देवीमुळे शिवाजी महाराजांचा पराक्रम नाही, नाही तर तुमचा असा समज व्हायचा की त्यांनी मंदिर बांधलं, नवसाला पावली का काय? आपली नवस करील काय? उठसूट नवस करत सुटणे नवसाने काय होतं का? मग परीक्षा द्यायची नाही, परीक्षा नाही तर म्हणायचं पासच व्हायला पाहिजे, नवस करून पाहू. असले जादू टोणा मंत्रतंत्र ह्याच्यात काही इंटरेस्ट नसला पाहिजे. माणसाने देवधर्म आपली संस्कृती ही पाळायची, पण त्याच्या मर्यादा समजून घ्यायच्या, कर्मकांडाच्या आहारी जायचं नाही. शिवचरित्र हे जे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा, सगळ्यांना समतेच्या दृष्टिकोनातून बघायचं, आयुष्यात नोकरी हा विषय डिक्शनरीतून काढून टाकायचा. पाटील सर लवकर करा बरं का, शाळेत तुम्ही आहे शिक्षक, सोडून द्या लवकर. आणि सोडणार तुम्ही, त्याला काय प्रॉब्लेम नाही. मी ज्याच्याबद्दल बोललो ना सोडून द्या, त्यांनी लगेच सोडली, म्हणजे माझा शब्द प्रमाण असतो. कळलं तुम्हाला? ज्याला ज्याला नोकरी सोडायची त्यांनी इथे आहे, मी तुम्हाला दीक्षा द्यायला तयार आहे. लगेच इथं मी दीक्षा दिली ना सर, वर्ष 2 वर्ष त्याची नोकरी जाते. बघा सरांनी 2 वर्ष सोडली, म्हणजे आमची ओळख झाली. सर मी माझी ओळख झाली तरी तुमची नोकरी होती का नाही? माझी ओळख झाल्यानंतर नोकरी गेली का नाही? आता तुम्ही उद्योजक आहे की नाही? आता जर ते नोकरी असते ना मास्तर म्हणून, तर आता इलेक्शनच्या ड्युटीत घाम फुटला असता सुटली की नाही? मानव मुक्तीचा मार्ग आमच्याकडे, नोकरी करायची नाही. जो शिवाजी महाराजांना मानतो त्यांनी नोकरी करायची नाही, केली तरी तात्पुरती करायची व्यवस्था म्हणून, नंतर सोडून द्यायची. स्वतःचं राज्य, स्वतःचं साम्राज्य उभं करायचं, ते कसं उभं करायचं हे मी वेगळ्या पुस्तकात लिहिले, ते सगळं नीट व्यवस्थित वाचायचं. इथे बघा ते शिवाजी द मॅनेजमेंट गुरुमन पुस्तक आहे, मराठा क्रांती. तुम्ही आलते की नाही रस्त्यावर हॉर्न वाजवत, नोकऱ्या द्या मला, हां? ते भविष्यात काय करायचं त्याच्यावर पण लिहिले, ते पण वाचा. खरा संभाजी म्हणून आहे, संभाजीराजांची लोकांनी बदनामीच लई केली बरं का, नाव कमीन बदनामीच जास्त केली. आज देहू ते पंढरपूर अशी आषाढीवरी चालू करणारा पहिला वारकरी आहे संभाजी महाराज. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा पहिला राजा आहे शिवाजी संभाजी महाराज. हे संभाजी महाराज आम्हाला सांगितले नाही. काय सांगायचं आमच्या लोकांना? रगेल आणि रंगेल. मग आमचे लोक शिवजयंतीला काय करायला लागले? तमाशे, ऑर्केस्ट्रा. इथं पण झाला असतं बरं का ऑर्केस्ट्रा तमाशा, पण तुम्ही सज्जन लोक म्हणून नाही झाला. नाही तर इथं हेच झालं असतं, सैराट झालं जी. जयंती कोणाची? शिवाजी महाराजांची. आणि गाणं काय वाटलं झालं ना त्यांचं? ह्या शिवजयंत्या म्हणजे खंडणी बाजारांच्या शिवजयंत्या असतात बरं का, दुसऱ्याचे पैसे तिसऱ्याचा मास करायची, तर स्वतःच्या कंट्रीब्युशन म्हणून करायची. पानिपत मध्ये मराठे हरले का जिंकले सांगा बरं, किती लोकांना मराठी मराठे हरले का जिंकले, हात वर करा बरं, मराठे हरले असं हात वर करा बरं. असंच आपल्या इथे सांगितलं तसंच वाटणार ना. पानिपतात मराठे जिंकलेले आहेत हे सिद्ध करणारे हे पुस्तक आहे. 35 वर्ष दिल्लीवर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकलाय, म्हणजे करा करा मध्ये बरं का, जिंकले की आम्ही आणि हरले की तुम्ही. वा वा वा, कळतं काय म्हणायचं? मी शॉर्टकट सांगितलं तुम्हाला. पराक्रम गाजवायचा मराठ्यांनी, ज्यावेळी बिल दुसऱ्याच्या नावावर,
आणि हारले की पानिपत झालं हो मराठ्यांचं, लढलं कोण? आम्हीच. पराक्रम कोणाचा? आमचाच. हा, आणि ह्यांनी काही न करता लगेच गरुड भरारी, राघो भरारी, राघो कायम फरारी, आणि तो म्हणे गरुड भरारी. तुम्ही बाजीराव मस्तानी पिक्चर बघितला ना, तिथं बाजीराव चिमाजी आपल्याला एक प्रश्न विचारतो, काय म्हणतो की आप्पा आपल्याकडे बॅलन्स शीट मध्ये काय आहे? आप्पा काय सांगतो? सरकार आपण कधीही कर्जबाजारीच आहोत, कधी आपण सरप्लस मध्ये नाही. मोहिमेच्या अगोदर कर्ज घ्यायचं, मोहीम करायची आणि फक्त मुद्दल फेडायचं, व्याज परत शिल्लक राहायचे, असली मोहीम असायची. मग मला सांगा ह्याला गरुड भरारी म्हणायची का? शिवचरित्रातून हे समजून घ्या, महाराजांनी चारच लढाई केल्या पण आलम दुनियामध्ये आपलं नाव आहे. बाजीराव पराक्रमी होता, 20 वर्षात 40 लढाई केल्या पण शेवटी त्याच्या लेबल काय लागलं? लेबल काय? बाजीराव आहे की नाही? मग शिवाजी महाराजांचा नियम जो पाळला असता, बाई बाटली तीन शब्द बरं का, बाई बटकीन कलावंती हे सगळं याच्यापासून लांब राहा बरं. पण ते कसं आहे, त्याच्या आयुष्यात तो ऍक्सिडेंट आहे बरं का, मस्तानी त्याच्या आयुष्यात आली ते काही प्रॉब्लेमॅटिक नव्हतं, लोकांनी उगाच इश्यू केला बरं का, तो त्याच्या घरच्यांनी केला, मग इतिहासकारांनी केला आणि मग पिक्चरवाल्यांनी केला, संजय लीला भन्साळी. छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक माणूस नोकरी मागायला आला, पार बुंदेलखंड मधून आला, शिवाजी महाराजांना भेटला. शिवाजी महाराज म्हणले, अरे तू माझ्या पदरी कशाला नोकरी करतोय, तुला काय पाहिजे? पैसे, माणसं, शस्त्र, हत्यारं, घोडे? चल दिले, जा तिकडे बुंदेलखंडामध्ये आणि स्वतःचं राज्य उभं, तुला लढायचं टेक्निक देतो, पैसे देतो, शस्त्र देतो, अस्त्र देतो, माणसं देतो, सगळं देतो. तो माणूस तिकडे गेला, परत तो तिकडे गेला नोकरी करायला आला, तिकडे गेला स्वतःचं राज्य उभं केलं, बुंदेलखंडाचा तो राजा झाला आणि त्याचं नाव छत्रसाल बुंदेला. आणि त्या छत्रसाल बुंदेलाची ही पोरगी म्हणजे मस्तानी, म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी मला राजा बनवलं त्या राजांचा नातू शाहू महाराज, या शाहू महाराजांचा सेनापती माझ्या दारापर्यंत आला, त्यांनी मला मदत केली आणि याची परतफेड म्हणून मी माझी मुलगी या सेनापतीला द्यावी म्हणून ती सोयरीक झाली आणि पुण्यातल्या बदमाश लोकांनी त्याला ते लफड्याचं रूप दिलं आणि बाजीरावची काय बदमाशी करून टाकली किंवा बदनामी करून टाकली. म्हणजे बाजीराव जरी दुसऱ्या जातीचा असला तरी पण त्याच्या पराक्रमाबद्दल तुम्हाला कुणी अधिकार दिला? जो ज्याला छत्रपतींनी सेनापती नियुक्त केलेला आहे त्याचा पराक्रमाबद्दल तुम्ही काय संशय घेता? तुमचा काय संबंध आहे? एका राजाने आपली मुलगी बाजीरावला द्यावी ही बाजीरावची योग्यता समजून घ्या. आणि तो कुठल्या कृतज्ञतेच्या भावने देतोय की शिवाजी महाराजांनी मला नोकरीच्या चक्करमध्ये न अडकवता स्वतंत्र राज्याचा राजा केला, त्याचे उत्तराई म्हणून तो आपली मुलगी. म्हणजे समजा मी एखाद्याला जर बिल्डर केला आणि तो 500 कोटीचा मालक झाला आणि उद्या जर तो म्हणला साहेब माझी मुलगी तुमच्या मुलाला करताय का, तर त्याची भावना चांगली का नाही? म्हणजे माझा मुलगा आणि ती मुलगी कॉलेजमध्ये कुठे भेटलेली नाही, डायरेक्ट लग्न झालं, तरी तुम्ही त्याला असंच म्हणणार का? नाही, ह्यांचं ते डीवाय पासून सुरू झालेलं दिसतं बरं का, त्या ह्या कॉपऱ्या, ह्या कॉपऱ्या सध्या हेच असतात बरं का, सगळे इकडे सगळ्या तेच गाड्या असतात. हा, असं सगळा कार्यक्रम आहे. तर माझी एवढीच विनंती आहे, इतिहास व्यवस्थित समजून घ्या, उद्योजक व्हा. तुम्हाला मोर्चे करायची गरज पडणार नाही, खर्चे करायची गरज पडणार नाही, चर्चा करायची गरज नाही. म्हणजे नो मोर्चा, नो खर्चा, नो चर्चा, ओनली आता कृती म्हणजे कृती. आणि कृती हीच नोकरी करायची नाही, असेल 2-4 वर्षाचा टाइम स्पॅन घ्या, काही EMI वगैरे असतील त्या फेडा, पटापट बाजूला व्हा, कर्जमुक्त व्हा आणि डायरेक्ट उद्योजक व्हा. तुम्हाला काय अडचण आली आम्ही सोबत आहोत, कळलं का? जेव्हा जेव्हा आयुष्यात संकट येईल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बघा, प्रतिमेकडे बघा, प्रचंड मोठमोठ्या संकटावर तुम्हाला उत्तर सापडेल. कारण ह्या माणसाच्या आयुष्यात 50 वर्षाच्या आयुष्यात 30 वर्ष या माणसाची मंदीत गेल्यात तरी सुद्धा हा माणूस आत्महत्या करत नाही, तो पराभूत होत नाही, हरत नाही. म्हणून क्षत्रिय कुलावंतास प्रौढ प्रताप पुरंदर ही उपाधी घेता आली आणि छत्रपती होता आलं. आपल्याला सुद्धा असं राज्य उभं करायचंय. ज्या माता भगिनी त्यांनी आपल्या मुलांसाठी हे पुस्तक घ्या वाचना, हे माझा शिवाय मुलांना कॉमिक्सच्या भाषेत कळतो आणि आमचे लोक फक्त टीका करतात, ह्यांनी आमचा इतिहास खोटा लिहिला, त्यांनी आमचा इतिहास खोटा लिहिला. अरे तुझे वाड वडील ज्यावेळी अडाणी होते तेव्हा त्यांनी खोटा लिहिला, आता तू शिकलेला आहे जरा तू पण लिही ना. पण आम्हाला लिहायचं नसतो, आम्हाला वाचायचं नसतं, फक्त टीका करायची. जात धर्म पंथ भाषा ह्याच्यावर टार्गेट करणं लोकांना सोडून द्या, आपल्या विकासाच्या दिशेनं काय करता येईल ते बघा. जेवायला जायच्या अगोदर इथे पुस्तकाच्या स्टॉलला भेट द्या, 2000 रुपयाचा संचय तुम्हाला फक्त शिवाजी महाराजांची पुस्तक काढून आणलेत, तशी माझी 32 पुस्तकं आहेत, हे 12-13 पुस्तकांचा संचय इथं लेफ्ट साईडला आहे. जेवायला नंतर या, पहिली पुस्तकं ताब्यात घ्या कारण मला पण पुढे सरकायचं आहे. आणि जर आपण 50,000 मोबाईल वापरतो, 2.5 लाखाची TV घेतो, 10-15 लाखाची गाडी वापरतो, तर ज्या शिवाजी महाराजांची फुशारकी आपण सांगतो मी 96 कोळी मराठा आहे
हा मी जाधव आहे, मी भोसले आहे, मी पवार आहे, मी खंडागळे आहे आणि मी अमुक आहे आणि तमुक आहे. तर 2000 जो पुस्तक आज घेत नाही ना, तो संच घेत नाही ना, त्याला मी मराठा सर्टिफिकेट द्यायलाच तयार नाही. ते चुकून मराठा असं नाव लावतंय असं मला वाटायला काही हरकत नाही. त्यामुळे जेवायच्या अगोदर खंडागळे साहेब चालतंय ना.